टिकट हमको चो ना, वो किसी को दूसरे को नहीं दिया ना। अगर दूसरे को दिए तो ये हमारे तमाम मादी के समाज के लोग पूरा डिस्ट्रिक्ट तरफ इफेक्ट होने का चांसेस है। कांग्रेस पक्ष को हम 70 साल से भी सपोर्ट करे सो है, 70 साल से भी हमारे को भी कांग्रेस पार्टी टिकट देते आए। दिस वीडियो प्रेजेंटेड बाय पीस इस्लामिक इंटरनेशनल स्कूल ब्रांच हगरगा रोड एंड मिसबा नगर गुलबर्गा। स्टूडेंट्स गेटिंग एजुकेशन फॉर बोथ द वर्ल्ड्स बेस्ट एकेडमिक इंग्लिश एजुकेशन डिप्लोमा इन अरबिक 2023 एडमिशन स्टार्टेड। कॉन्टैक्ट एंड विजिट स्कूल फॉर मोर डिटेल्स। कांग्रेस पार्टी के तरफ से ग्रामीण मतदान क्षेत्र का उम्मीदवार कांग्रेस मादी का समाज का टिकट के लिए हम होराट कर रहे हैं, और हमारा मुद्दा यह है ग्रामीण मतदान क्षेत्र का मादी के समाज का टिकट मिलना। और हमारा सतत 70 साल से हम कांग्रेस में है, और कांग्रेस हमको मादी के समाज को टिकट मिस नहीं करें, ये बार थोड़ा डाउट है। अभी भी हमारे को उम्मीद है टिकट मिलता बोलकर, लेकिन कांग्रेस पक्ष को हम 70 साल से भी सपोर्ट करे सो है, 70 साल से भी हमारे को भी कांग्रेस पार्टी टिकट देते आए, ये बार हमको टिकट देना बोलकर हमारा उम्मीद है। हमारे समाज के लोग पूरे तमाम लोग हमारे सत्याग्रह में क्यों बैठे बोले तो टिकट हमको चो ना, वो किसी को दूसरे को नहीं दिया ना। अगर दूसरे को दिए तो ये हमारे तमाम मादी के समाज के लोग पूरा डिस्ट्रिक्ट तरफ इफेक्ट होने का चांसेस है, इसलिए हम रिक्वेस्ट करते हैं हमारे को कांग्रेस पार्टी की तरफ से हमारा ग्रामीण मतदान क्षेत्र का टिकट हमारा मालिक समाज को देना बोलकर हमारा उम्मीद है। मेरा नाम है परमेश्वर खानापुर, जिला समन्वय समिति अध्यक्ष। हम किसको भी दे दें हमारे समाज को देना, अब उम्मीदवार कौन है उनको टिकट देना। विजय लास्ट टाइम विजय कुमार जी राम कृष्णा उनका बेटा 50,000 से ऊपर लेता वोट, अभी भी उन्होंने भी डाले, उसके लिए हम होराट कर रहे हैं। विजय कुमार जी राम कृष्णा का बेटा विजय कुमार जी राम कृष्णा 2023 विधानसभा चुनाव टिकट अनाउंस इवत जिला कांग्रेस कमिटी ಮಾದಿಗರ ಜನ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದರ ಉದ್ದೇಶ ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ವರ್ಷದಿಂದ ಎಡಗೈ ಸಮಾಜ ಕೊಟ್ಟಂಥ ಕ್ಷೇತ್ರ ಇದ್ದಿರ್ತದೆ, ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರ ಇರ್ತದೆ, ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು 15-20 ದಿವಸ ಅಷ್ಟೇ ಉಳಿದದ. ಇನ್ನೂ ತನೂ ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾವ ಕಾರಣ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ. ತಕ್ಷಣ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವರಿಷ್ಠ ನಾಯಕರು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ನಾಯಕರು ತಕ್ಷಣ ಇದನ್ನು ಈ ಹಾಕಿದಂಥ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ತಕ್ಷಣ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಟಿಕೆಟ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 2.5-3 ಲಕ್ಷ ಜನ ಸಮುದಾಯ ಎಡಗೈ ಸಮುದಾಯ ಇರ್ತಾರೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಟಿಕೆಟ್ ಏನಾದರೂ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 3 ಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ, ಒಂದು ಬೀದರ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವರಾದ ಮತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮೀಣ ಮತ್ತು ರಾಯಚೂರಿನಲ್ಲಿ ಲಿಂಗಸೂರು ಅನ್ನೋದು 3 ಕ್ಷೇತ್ರದ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಸುಮಾರು 50 ವರ್ಷದಿಂದ ಈ ಲೆಫ್ಟ್ ಜನರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಬಂದಾರೆ. ಇದೇ ಈ ವರ್ಷ ಯಾವಾಗ 2023 ಯಾವ ಕಾರಣ ವಿನಾಕಾರಣದಿಂದ ವಿಳಂಬ ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ವಿಳಂಬ ಮಾಡಿ ಏನಾದರೂ ಟಿಕೆಟ್ನಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡ್ದಂತ ಈ ಎಂಟೈರ್ ಎರಡು ಎಲ್ಲ ಈ 8 ಕ್ಷೇತ್ರ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆ ಇರುವಂಥ 8 ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸೇಡಂ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 36,000 ಜನ ಅದ, ಮತ್ತು ಗುರ್ಮಿಂಟ್ಕಲ್ಲಿ 45,000 ಮೇಲ್ಪಟ್ಟು ಜನ ಮಾದಿಗರಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಚಿತ್ತಾಪುರದಲ್ಲಿ 30,000 ಜನಸಂಖ್ಯೆ ಮಾದಿಗರಿದ್ದಾರೆ, ಜವರಿಗೆಯಲ್ಲಿ 30,000 ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 25,000 ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗಾ ನಗರದಲ್ಲಿ 35,000 ನಾರ್ತ್ ಮತ್ತು ಸೌತ್ ಕಳಿ 35,000 ಮೇಲ್ಪಟ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಜನರಿಗೆ ಒಂದು ವೇಳೆ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ಜನರನ್ನು ಈ ಪಕ್ಷದಿಂದ ಮತ್ತು ಇವ್ರ ವಿರುದ್ಧ ಮಾಡಬೇಕನ್ನೋದು ಒಂದು ಸಿಚುವೇಶನ್ ಬರ್ತದೆ. ಅದನ್ನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಚುನಾವಣೆ ಕಮಿಟಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ತಕ್ಷಣ ಟಿಕೆಟ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಮಾಡಬೇಕಂತ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಾವು.